माय पित्याचा सेवे सारखे नाही जगती पुण्य रे आई बाबा सारखे दुसरे या जगती दैवत नाही रे। मी माझ्या बाबांविषयीच्या मनोगतात जे काही शब्द वापरले त्याचा वापर करून पुढील कविता रचली आहे। माझ्या कवितेचं नाव आहे आई बाबा। येते मी माहेराला आई बाबाच्या भेटीला, येते मी माहेराला आई बाबाच्या भेटीला, आई बाबा माझे थोर कसे विसरू त्यांचे उपकार, येते मी माहेराला आई बाबाच्या भेटीला, आई बाबा माझे गुरु संस्कार त्यांचे नित्य स्मरू, आई बाबा माझे गुरु संस्कार त्यांचे नित्य स्मरू, येते मी माहेराला आई बाबाच्या भेटीला, आई बाबांची करिता सेवा मिळे अमृताचा ठेवा, आई बाबाची करिता सेवा मिळे अमृताचा ठेवा, येते मी माहेराला आई बाबाच्या भेटीला, आम्हासाठी जिजवली तुम्ही काया काय सांगू मी तुमची माया, आम्हासाठी जिजविली तुम्ही काया काय सांगू मी तुमची माया, येते मी माहेराला आई बाबाच्या भेटीला, आई बाबांच्या पडते मी पाया जीवनीला बोध्या तुमची छाया, आई बाबांच्या पडते मी पाया जीवनीला बोध्या तुमची छाया, येते मी माहेराला आई बाबाच्या भेटीला, आशीष तुमचा माझ्या वरी सुखी झाले मी संसारी, आशीष तुमचा माझ्या वरी सुखी झाले मी संसारी, येते मी माहेराला आई बाबाच्या भेटीला, येते मी माहेराला आई बाबाच्या भेटीला। पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते। तुम्हाला उदंड आयुष्य लाभो व असा सहवास तुमचा आम्हाला सदैव लाभू द्या ईश्वर चरणी प्रार्थना करते। आणि माझे हे मनोगत